नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात। बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित ऑनलाइन शिक्षणात सर्वांचे हार्दिक स्वागत। मित्रांनो, आजच्या घटकाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला माझी ओळख करून देते। माझे नाव श्रीमती अर्पिता विनय माने, शाळा शिवडी क्रॉस रोड MPS। आपले प्रशासकीय अधिकारी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर मिसेस विना सोनावणे मॅडम, नोडल बीट ऑफिसर मिस्टर शरद कुराडे सर, नोडल HM मिसेस मेरी पुष्पम पॉल, असिस्टंट नोडल HM मिसेस मनीप्रीत कौर आनंद मॅडम अँड CNO मिस्टर रतिला किसन गुरुंगोले सर, या सर्व प्रशासकीय अधिकारी वर्गाचे मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मित्रांनो, आजच्या या दिवसाची सुरुवात आपण एका सुंदर विचाराने म्हणजेच सुविचाराने करणार आहोत। बघा तर काय आहे आजचा सुविचार? आजचा हा सुविचार आहे प्रकाशाचं कौतुक सगळ्यांनाच असतं, पण प्रकाशापेक्षा अंधार श्रेष्ठ आहे, कारण तो सर्वांना आहे तसा सामावून घेतो। पुन्हा एकदा ऐका सुविचार, प्रकाशाचं कौतुक सगळ्यांनाच असतं, पण प्रकाशापेक्षा अंधार श्रेष्ठ आहे, कारण तो सर्वांना आहे तसा सामावून घेतो। याचा अर्थ मित्रांनो बघा की प्रकाशामध्ये आपल्याला माणूस जसा आहे तसा दिसतो, त्यामुळे आपल्याला चांगलं कोण, वाईट कोण, गरीब कोण, श्रीमंत, मुलगा मुलगी, जात पात असे अनेक प्रकारचे जे भेदभाव आहेत हे आपण प्रकाशामध्येच करतो। पण या उलट अंधारात मात्र आपल्याला नीटस दिसत नाही, स्पष्ट दिसत नाही, त्यामुळे कोणाबद्दल चांगले वाईट असं कोणतंच आपल्याला मत करता येत नाही। त्यामुळेच प्रकाशापेक्षा अंधारा श्रेष्ठ ठरतो, म्हणूनच म्हटलेलं आहे की प्रकाशाचं कौतुक सगळ्यांना असतं, पण प्रकाशापेक्षा अंधार श्रेष्ठ आहे, कारण तो सगळ्यांना जसं आहे तसं सामावून घेतो। आपल्या भारतात कोण शमिका बाळा एक मिनिट जरा ऐकून घे। बघा आपण सर्व भारतामध्ये राहतो, आपल्याला अभिमान आहे की आपण भारतीय आहोत, आपली संस्कृती खूप महान आहे आणि या आपल्या संस्कृतीचा आपल्या सर्वांना अभिमान आहे। तर या आपल्या भारतामध्ये आपण दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे सण समारंभ उत्सव साजरे करतो। तर सर्वात प्रथम मला सांगा की आपण आपल्या भारतामध्ये कोणकोणते सण साजरे करतो, सांगा बरं। कोण सांगेल मला की आपण आपल्या भारतात कोणकोणते सण साजरे करतो? हा लक्ष्मी खुशी, कोण मला उत्तर दे? हा खुशी सांग, हा लक्ष्मी सांगा बर की आपण आपल्या भारतात कोणकोणते सण म्हणजे फेस्टिवल साजरे करतो? दिवाळी, रक्षाबंधन, बरोबर लक्ष्मी, अजून अगदी बरोबर अगदी बरोबर। आता पुढे ऐका, म्हणजे आपण आपल्या भारतामध्ये बघा हे सगळे सण साजरे करतो, म्हणजे आपल्याला आपल्या भारतामध्ये तुम्हाला बघा इकडे दिलेलं आहे, बघा इकडे आपल्या पोळा इत्यादी सण साजरे। शनिका बाळा आता जरा सर्वांनी लक्ष द्या, आपण आपल्या भारतात गुढीपाडवा, होळी, पोंगल, ओणम, दिवाळी, दसरा, नाताळ, ईद, पोळा इत्यादी सण साजरे केले जातात। इकडे बघा तुम्हाला या सगळ्या सणांची इथे पिक्चर्स चित्र दिलेली आहे, म्हणजे चित्रातूनही तुम्हाला कळेल की आपण आपल्या या महान भारतामध्ये हे सर्व सण समारंभ मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो। तर आज आपण अशाच एका आपल्या मोठ्या सणाविषयी माहिती जाणून घेणार आहोत। तर आपला हा जो सण आहे मोठा तो म्हणजे दिवाळी, सर्वात मोठा सण, सर्वांचा आवडता सण।
आज आपण या दिवाळी सणाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहित असेल थोड्याच दिवसात दिवाळीला सुरुवात होणार आहे. तुमच्या घरात सुद्धा दिवाळीची तयारी जोरात चालू झाली असेल, हो की नाही? तर अशी ही दिवाळी आपण साजरी करतो. का साजरी करतो, कशी साजरी करतो, दिवाळी साजरी करण्यामागे काय कारण आहे, हा या सर्वांचा आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर अशा या दिवाळीमध्ये वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असे अनेक दिवस आपण एकामागे साजरे करतो. आज आपण या प्रत्येक दिवसाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. बघा तर शमिका काळा, तुझा माईक जरा म्यूट करून ठेव. ओके मिस. दिवाळी, दिवाळी म्हणजे आपला दिव्यांचा सण. या सणात आपण घरात व घराबाहेर तेलाचे दिवे पणत्या लावतो, बरोबर? उंच जागी आकाशकंदील लावले जातात आणि घराबाहेर सुंदर रांगोळी पाडून सुशोभन केले जाते. अश्विन वद्य त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध प्रतिपदा या दिवसामध्ये हा दिवाळी सण साजरा केला जातो. आणि हा सण साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्येच येतो. तर अशा या दिवाळी सणाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर हा दिवाळी सण जो आहे हा साजरा करण्यामागे काही पौराणिक कथा आहेत, म्हणजे काही गोष्टी आहेत. तर आज आपण त्या सर्व गोष्टींचा इथे अभ्यास करणार आहोत. आता या सणाचे एक असेही महत्व आहे की तुम्हाला माहित असेल की प्रभू श्री रामचंद्र अयोध्येचा राजा, तर 14 वर्षांचा वनवास संपून हे जे प्रभू रामचंद्र आहेत हे आपल्या पत्नी सीतेसह अयोध्येस परत आले. आणि प्रभू रामचंद्र वनवास संपून अयोध्येस परत आले तर त्याचा आनंद म्हणून त्यावेळी सर्व लोकांनी मोठ्या उत्साहाने दिवाळी साजरी केली होती. म्हणजे ही सुद्धा एक गोष्ट आहे की त्यांचं स्वागत म्हणून दिवाळी साजरी केली जाते. तर प्राचीन काळी दिवाळी हा जो एक आहे ना, हा एक यक्षांचा एक उत्सव मानला जात असे, अंधार दूर करून. कारण आपण दिवाळीमध्ये अनेक दिवे लावतो, तर अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप, दिवा हा मांगल्याचे प्रतीक मानले जातो. आणि या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधार दूर व्हावा म्हणून आपण हा दीपोत्सव, दिव्यांचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो. महाराष्ट्र आपलं राज्य आहे, महाराष्ट्र तर आपलं महाराष्ट्र राज्य आणि इतर ठिकाणी लहान मुले मातीचे किल्ले तयार करतात आणि त्यावर मातीची चित्रे, मातीची खेळणी मांडतात. धान्य इथे बघा, तुम्हाला दिसत असेल या चित्रामध्ये, इकडे बघा की या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की बघा इकडे हे लहान मुलांनी तयार केलेले किल्ले आहेत. त्या किल्ल्यावर त्यांनी ही मातीची खेळणी वगैरे मांडलेली आहेत. आणि इकडे बघा हे धान्य पेरलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे दिवाळीमध्ये किल्ले बांधणी असे अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात. तर अशा या दिवाळी सणामध्ये तो सर्वात जो पहिला दिवस असतो तो म्हणजे वसु बारस. काय पहिला दिवस? वसु बारस. आता वसु म्हणजे काय? बघा, वसुचा अर्थ होतो, वसु म्हणजे द्रव्य, धन. आणि यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी, आणि म्हणून याला गोवस्क द्वादशी असेही म्हणतात. आपली भारताची संस्कृती ही कृषी प्रधान आहे आणि त्यामुळे या दिवसाला खूप महत्व आहे. या दिवशी संध्याकाळच्या वेळी गायीची, बघा इकडे तुम्हाला चित्रात दिसत आहे बघा की गायीची त्याच्या वासरासह पारसासह पूजा करतात. त्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पुरणपोळीचा, बघा इकडे पुरणपोळी तुम्हाला दिसते आहे आणि इकडे या गाई गुरांची त्यांच्या पारसासह वासरासह पूजा करतात आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालतात, पुरणपोळीचा स्वयंपाक करतात. घरातील सुवासिनी बायका गाईच्या पायावर इकडे पाणी घालतात, नंतर हळदी कुंकू अक्षता वाहतात आणि त्यांची मनोभावे पूजा करतात आणि नंतर केळीच्या पानावर पुरणपोळीचा नैवेद्य
खायला देतात. या दिवसापासूनच अंगणामध्ये रांगोळी पाडायला सुरुवात होते. त्यानंतर दिवाळीतील जो पुढचा दिवस येतो तो आहे धनत्रयोदशी. अश्विन शुद्ध तृतीयेस, अश्विन शुद्ध त्रयोदशी, धनत्रयोदशी हा दिवस साजरा केला जातो. आता या सणामागे बघा एक ना छानशी अशी एक मनोवेदक गोष्ट आहे, हा कथा आहे. तर आता आपण जरा ती कथा ऐकूया. कोणती गोष्ट आहे जरा लक्ष द्या. बघा या चित्रात बघा तुम्हाला दिसत आहे की सांगितलेल्या म्हणजे कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजा, इथे बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे हा जो आहे हा हेमा राजा आहे. आणि ह्या हेमा राजाचा पुत्र, बरोबर आहे, हा जो पुत्र आहे हा 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो, म्हणजे मरण पावणार असतो. तर मग हेमा राजाला असं वाटतं की आपल्या पुत्राने आपल्या मुलाने जीवनाची सर्व सुखे भोगावीत, त्याला सर्व प्रकारचं सुख मिळालं पाहिजे. म्हणून हेमा राजा त्याच आपल्या मुलाचं लग्न लावून देतो. कारण का की मृत्युमुखी पडण्यापूर्वी मरण्यापूर्वी आपल्या मुलाने सर्व सुखे उपभोगली पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं लग्न होतं. लग्नाच्या नंतरचा चौथा दिवस हा त्याचा मृत्युमुखी पडण्याचा म्हणजे मरण्याचा दिवस असतो. त्यामुळे हेमा राजाला थोडस दुःख झालेलं असतं. आणि त्या दिवशी राजपुत्राची जी पत्नी असते ती त्याला त्या दिवशी रात्री झोपू देत नाही. तिलाही थोडस दुःख झालेलं असतं की आज रात्री काय होणार आहे, आपला नवरा मृत्युमुखी पडणार आहे की नाही. तर सर्वजण त्या चिंतेमध्ये असतात. आणि म्हणून त्या दिवशी की त्या महालाच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. सर्व ठिकाणी मोठमोठ्या दिव्यांनी लख प्रकाश केला जातो. तर अशा प्रकारे सर्व तयारी रात्री केली जाते. तर अशा प्रकारे जेव्हा यम, तुम्हाला माहिती असेल की हा जो आपला यम जो आहे, यम म्हणजे मृत्यूची देवता, तो आपल्या जीवनाचा अंत करतो. तर ठरल्याप्रमाणे राजकुमाराचे प्राण नेण्यासाठी यम महालामध्ये प्रवेश करतो, पण तो सर्प रूपाने महालामध्ये प्रवेश करतो. तर ज्यावेळेला यम राजकुमाराच्या महालात सर्प रूपाने प्रवेश करतो तेव्हा सोन्या चांदीने त्याचे डोळे दिपून जातात. त्यामुळे यम राजकुमाराचे प्राण न घेता परत यमलोकीस निघून जातो. आणि त्यामुळे राजकुमाराचे प्राण वाचतात. आणि म्हणूनच या दिवसात यमदीपदान असेही म्हणतात. त्यामुळे या दिवशी दिवाळीमध्ये सायंकाळी घराबाहेर दिवा लावतात आणि त्या दिव्याची जी वात आहे ती दक्षिण दिशेला ठेवतात. त्यामुळे असं म्हणतात की अपमृत्यू वाईट मृत्यू टळतो असा समज आहे. आणि मृत्यूपासून सुटका करण्यासाठी या दिवशी दक्षिण दिशेला दिवा लावला जातो. आता या धनत्रयोदशी बद्दल बघा अजून एक कथा आहे. कोणती बघा ती कथा आहे, तर अशी एक कथा प्रसिद्ध आहे ती म्हणजे समुद्र मंथनाची. बरोबर आहे की ज्यावेळी असुरांबरोबर म्हणजे राक्षसांबरोबर इंद्रदेव यांचे युद्ध झाले, तर युद्धामागे असं होतं की महर्षी दुर्वास यांनी इंद्रदेवांना शाप दिलेला होता. आणि त्या शापाचे निवारण करण्यासाठी इंद्रदेवाला राक्षसांबरोबर युद्ध करावं लागलं. आणि या युद्धासाठी त्यांना समुद्र मंथन करावं लागलं होतं. आणि समुद्र मंथन केले त्यावेळेला समुद्र मंथनातून बघा ही जी देवी महालक्ष्मी आहे देवी लक्ष्मी प्रकट झाली समुद्र मंथनातून. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी, बघा धन्वंतरी हे देवाचे रूप आहे, हा देव आहे. धन्वंतरी काय झाले, धन्वंतरी या समुद्र मंथनातून अमृत कुंभक घेऊन येते ना अमृत कलश, असं म्हणतात की अमृत प्यायल्यामुळे आपण अमर होतो, कधीही मृत्यू येत नाही. तर धन्वंतरी देव अमृत कुंभ घेऊन समुद्र मंथनातून बाहेर आले. आणि म्हणून या दिवशी धन्वंतरी या देवाचीही पूजा केली जाते. असा हा दिवस म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस. त्यानंतर दिवाळीतील पुढचा दिवस आहे तो म्हणजे नरक चतुर्दशी. हा नरक चतुर्दशी, मग नरक चतुर्दशी हे नाव का पडलं, यामागेही एक कथा आहे, एक गोष्ट आहे. ती गोष्ट आहे नरकासुर वधाची.
तर बघा हा आहे नरकासुर राक्षस. तर हा जो नरकासुर राक्षस आहे याने प्रजेवरती खूप अन्याय केलेला होता, खूप प्रजेला त्रास दिलेला होता. तर हा जो नरकासुर आहे या नरकासुराने ब्रह्मदेवाला तप करून प्रसन्न करून घेतले होते आणि कोणाकडूनही आपला वध होणार नाही, आपल्याला कोणीही ठार मारू शकणार नाही असा वर मागून घेतलेला होता. आणि या वरामुळे तो काय करायचा की या वराच्या मुळे त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या त्यांच्या स्त्रिया यांचे अपहरण केले होते, त्यांच्या कन्या स्त्रिया यांना पळवून आणलं होतं. अशा नरकासुराने एकूण 16,100 त्याचा अर्थ 16,100 स्त्रियांना पळवून नेलेले होते आणि त्यांना या सर्व स्त्रियांना बंदी करून त्याने मणी पर्वतावर एक नगर वसवलं होतं. बघा हा तुम्हाला जो दिसतो आहे हा नरकासुराचा मणी पर्वत आहे आणि या मणी पर्वतावर एक नगर वसवून नरकासुराने पळवून आणलेल्या सर्व स्त्रियांना बंदी करून ठेवलेले होतं, त्यांना तेथे कैद करून ठेवलेले होते. तर अशा प्रकारे नरकासुराने अनेक देव गंधर्व मानव सर्वांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली होती, त्यांची संपत्तीही त्याने लुटलेली होती. तर त्यावेळी भगवान श्री कृष्णाने नरकासुराच्या राजधानीवर गरुडावर स्वार होऊन, बघा तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे वरती की श्रीकृष्ण आपल्या गरुडावर स्वार होऊन आलेला आहे आणि गरुडावर स्वार होऊन श्रीकृष्णाने नरकासुराच्या राजधानीवरती हल्ला केला, चाल केली आणि कृष्णाने नरकासुराच्या शरीराचे 2 तुकडे करून त्याचा वध केला, द डेथ ऑफ नरकासुरा. आणि अशा प्रकारे नरकासुराच्या वधाने सर्व देवांना प्रजेला खूप आनंद झाला. आणि अशा प्रकारे नरकासुराचा वध केल्यानंतर श्रीकृष्णाने नरकासुराच्या बंदिवासामध्ये असणाऱ्या त्या 16,000, बघा तुम्हाला पहिल्या चित्रात दिसत आहे की त्या 16,100 स्त्रियांना नरकासुराच्या बंदिवासातून मुक्त केले आणि मोकळे केले होते. पण आता या ज्या स्त्रिया आहेत या इतके वर्ष नरकासुराच्या बंदिवासामध्ये होत्या, त्यामुळे त्यांचे नातलग त्यांचे आप्तजन त्यांना स्वीकारणार नाही हे कृष्णाला माहित होते. मग आता काय बरे करावे, मग या स्त्रियांना कोण सांभाळणार, या स्त्रियांची रक्षा कोण करणार. आणि म्हणून श्री कृष्णाने काय केलं, या 16,100 स्त्रियांशी स्वतः विवाह केला आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. म्हणून बघा आपण ऐकलं असेल की श्रीकृष्णाला 16,100 बायका होत्या, कारण याच कारणामुळे स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी श्रीकृष्णाने या 16,100 स्त्रियांशी विवाह केला होता. आणि अशा प्रकारे या कृष्णाचा हा फार मोठा पराक्रम होता आणि अशा या कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण आठवण म्हणून आपण नरक चतुर्दशी हा दिवस साजरा करतो. आणि या दिवशी अभ्यंग स्नान, बघा अभ्यंग स्नान केले जाते. अभ्यंग स्नानाचे महत्व आहे. आता अभ्यंग स्नान म्हणजे काय, तर सकाळी लवकर उठून संपूर्ण शरीराला तेलाने मालिश करायचे, अंगाला सुवासिक उठणे लावायचे आणि अशा प्रकारे तेलाने मालिश करून सुवासिक उठणे लावून आपण जे स्नान म्हणजे आपण जे आंघोळ करतो त्यालाच म्हणतात अभ्यंग स्नान. आणि दिवाळीच्या दिवशी या अभ्यंग स्नानाला खूप मोठे महत्व आहे. अशा प्रकारे दिवाळीतील पुढील सण येतो तो म्हणजे लक्ष्मी पूजन. कोणता दिवस आहे शमिका? लक्ष्मी पूजन. अश्विन अमावास्येत लक्ष्मी पूजन केले जाते. या दिवशी बघा तुम्हाला चित्रात दिसत आहे की संध्याकाळी असं म्हणतात की संध्याकाळच्या वेळी आपल्या घरात लक्ष्मी देवी प्रवेश करते आणि त्यामुळे संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे, त्यामुळे हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मी स्थिर राहावी म्हणजे आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मीचा वास राहावा, आपल्या घरातून लक्ष्मी निघून जाऊ नये आणि म्हणून आपण संध्याकाळच्या वेळी या लक्ष्मी मातेचे पूजन करतो. काही ठिकाणी
मला माहित असेल की जे व्यापारी लोक आहेत ते या दिवशी आपल्या हिशेबाचे नवीन वर्ष सुरुवात करतात, म्हणजे लक्ष्मीची पूजा केल्यानंतर त्यांच्या हिशेबाचे नवीन वर्ष सुरू होते. या दिवशी व्यापारी आपल्या पुस्तकांची, आपल्या पोथींची, आपल्या वह्यांची पूजा सुद्धा करतात. घरातील लक्ष्मी, लक्ष्मीची मूर्ती असेल, घरातील आपले दागिने असतील सोन्या चांदीचे, आपल्या घरात जी काही संपत्ती आहे त्या सर्वांची आपण या दिवशी पूजा करतो, कारण आपण या सर्वांना लक्ष्मी मानतो. मग आपण आपल्या घरामध्ये जी काही लक्ष्मी ठेवलेली आहे त्या सर्व लक्ष्मीची आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजा करतो. हा, तसंच या दिवशी घराची स्वच्छता करण्यासाठी बघा आपण केरसुनी वापरतो. बघा तुम्हाला चित्रात दिसत आहेत की हे केरसुनीचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर या दिवशी आपण काय करतात की घरासाठी नवीन केरसुनी, म्हणजे आपण ज्याला झाडू म्हणतो, तर नवीन केरसुनी विकत घेतात आणि तिलाच लक्ष्मी मानतात. आणि लक्ष्मी मानून त्या केरसुनीवर पाणी शिंपडतात, हळद कुंकू लावून त्याची पूजा करतात आणि लक्ष्मी पूजनापासून ही केरसुनी घरात वापरण्यास सुरुवात करतात. कारण अशा प्रकारे त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मीचा वास सदैव राहावा, आपल्या घरात लक्ष्मी राहावी म्हणून या दिवशी केरसुनीची पूजा केली जाते. दिवाळीतील पुढील दिवस आहे बली प्रतिपदा. दिवाळी पाडवा असं त्याला म्हणतात. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बली प्रतिपदा साजरी केली जाते. या दिवशी बघा बळी राजा, बळी हा एक लोककल्याणकारी राजा होता. त्यांच्या राज्यामध्ये, बळीराजाच्या राज्यामध्ये जनता खूप सुखी होती. तर आता हा बळीराजा या दिवशी काही ठिकाणी बळीराजाचे रांगोळीने चित्र काढतात, त्याची पूजा करतात. काही ठिकाणी तर शेणापासून बळीराजाची मूर्ती तयार करतात, शेणापासून बळीराजा तयार करून त्याची पूजा करतात. तर असा हा बळीराजा सर्वांना मिळाला पाहिजे आणि म्हणून पिढा पिढा टळू दे बळीराजाचे राज्य येऊ दे असे म्हणतात. काय म्हणतात? इडा पिढा टळू दे. बघा तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे, इडा पिढा टळू दे बळीराजाचे राज्य येऊ दे. म्हणजे जगाचा पोषण करतात राजा बळीराजाचे दिवस येऊ दे. म्हणजे बळीराजाचे राज्य येऊ दे, आपल्या सर्वांना सुख मिळू दे आणि म्हणून आपण या दिवशी बळीराजाची पूजा केली जाते. लोककल्याणकारी बळीराजा त्याच्या पूजनाचा हा दिवस म्हणजे बली प्रतिपदा असे म्हटले जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आपल्या पंचांगामध्ये साडेतीन शुभ मुहूर्त आहेत. तर या साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून या दिवसाला बली प्रतिपदा, दिवाळी पाडवा या दिवसाला खूप महत्व आहे. बहुतेक लोक या दिवशी जर काही आपल्याला शुभ कार्य करायचं असेल, चांगलं कार्य करायचं असेल, चांगल्या कामाची सुरुवात या दिवसापासून करत. आता हा जो दिवस आहे तर या दिवसाला दिवाळी पाडवा असे. आता बघा आपण आपल्याला गुढी पाडवा म्हणजे आपल्या हिंदूंचं नवीन वर्ष असे मानतो. हा आहे दिवाळीतील पाडवा. तर या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते, म्हणजे पत्नी आपल्या पत्नीला मनोभावे ओवाळते आणि ओवाळणी केल्यानंतर पती आपल्या पत्नीला ओवाळणी म्हणून काही भेट वस्तू देतो. म्हणजे पती पत्नी यांच्या प्रेमाच्या नात्याचा हा दिवस म्हणजे दिवाळी पाडवा म्हणून आपण साजरा करतो. अशाला दिवाळीतील हा आहे शेवटचा दिवस. शेवटचा दिवस कोणता आहे? भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज साजरी केली जाते. या दिवशी हा जो आपला भाऊबीजचा सण आहे, बंधू बहिणीच्या प्रेम संवर्धनाचा हा दिवस आहे. भावा बहिणीच्या प्रेमाचा हा दिवस आहे. या दिवशी संध्याकाळी चंद्रकोर दिसल्यानंतर बहीण आपल्या भाव प्रथम आधी चंद्रकोरीची पूजा करते, चंद्राची पूजा करते. कारण तुम्हाला माहित आहे की ज्या बहिणींना भाऊ, हा
ज्या बहिणीना भाऊ नसतो ती बहीण काय करते, चंद्राला आपला भाऊ मानते आणि त्याला ओवाळते की नाही, मग या दिवशी सुद्धा बहीण उपवास करते आणि संध्याकाळी सर्वात प्रथम चंद्रकोरीचे दर्शन घेते, चंद्रकोरीला ओवाळते आणि चंद्रकोरीला ओवाळल्यानंतर बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि भावाला ओवाळल्यानंतर भाऊ बहिणीला काहीतरी ओवाळणी काहीतरी भेट वस्तू देतो आणि बहिणीचा सत्कार करतो आणि त्यानंतर बहीण भावाला प्रेमाने घरातील गोडधोड जेवण खायला देते. म्हणजे अशा प्रकारे बहीण भावाच्या प्रेमाचा बहीण भावाच्या नात्याचा एक तरी सण आपल्या समाजामध्ये असतोच आणि आपण तो प्रेमाने आनंदाने साजरा करतो. अशी ही बहीण, आता बघा नीट लक्ष द्या, अशी ही जी बहीण आहे मग ती बहीण कोणाची असो तिचा नेहमी आदर करा बघा. म्हणून तुम्हाला या भाऊबीजेचे असे महत्व आहे की आदर करा हीच शमिका, बरोबर आहे हा शमिका भाऊबीज, हा शमिका व्हेरी गुड. आता माझं जरा एक शमिका, म्हणजे बहीण भाऊबीज या सणाचं या दिवसाचे सर्वात एक महत्व ते म्हणजे ही बहीण, मग ती कोणाची बहीण असो तिचा नेहमीच आदर करावा हीच खरी भाऊबीज. बहिणीशी प्रेमाने बोललं, बहिणीला काहीतरी गिफ्ट दिलं भेटवस्तू दिली म्हणजे भाऊबीज नव्हे. तर ज्या ज्या वेळेला बहिणीवरती अन्याय होईल अत्याचार होईल त्यावेळी बहिणीने भावाचे रक्षण केले पाहिजे, प्रत्येक भावाने प्रत्येक बहिणीचे रक्षण केले पाहिजे आणि सर्व भावानी मग ती कुणाचीही बहीण असो त्या बहिणीचा नेहमी आदर केला पाहिजे हीच काय आहे त्या बहिणीसाठी खरी भाऊबीज असेल. आणि म्हणून आपण हा भाऊबीज हा सण साजरा करतो. आता भाऊबीज साजरा करण्यामागे अजून एक गोष्ट आहे, अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे काय की असं म्हणतात की या दिवशी यम, यम म्हणजे जो मृत्यूची जी देवता आहे, तर या दिवशी यम आपली बहीण, बघा तुम्हाला चित्रात दिसत आहे डाव्या साईडला यम दिसतो आहे आणि उजव्या साईडला उजव्या बाजूला यमाची बहीण यमी आहे. तर या दिवशी यम आपली बहीण यमी तिच्या घरी जेवायला गेला आणि म्हणून या दिवसाला यम द्वितीया, या दिवसाला यम द्वितीया असेही म्हणतात. अशा प्रकारे बघितलं आपण की भाऊबीज हा दिवस आपण का आणि कशा प्रकारे साजरा करतो. तर हा जो दिवाळी सण आहे या दिवसाचे काही जागतिक महत्वही आहे, कारण तुम्हाला माहिती असेल की दिवाळी हा सण संपूर्ण जगभरात मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो, त्यामुळे आता या सणाला जागतिक स्वरूप लाभले आहे. जगभरातील भारतीय, मला माहित असेल की आपले भारतीय वेगवेगळ्या जगातील वेगवेगळ्या शहरामध्ये राहतात, तर हे सर्व भारतीय आपापल्या शहरात दिवाळी आनंदाने साजरी करतात. अमेरिकेमध्ये न्यू जर्सी या भागामध्ये भारतासारखीच दिवाळी साजरी केली जाते, तर लंडन शहरात सुद्धा दिवाळी साजरी केली जाते. एवढंच नव्हे तर भारत, गयाना, मलेशिया, न्यूयॉर्क, म्यानमार, मॉरिशस, सिंगापूर, श्रीलंका या देशामध्येही दिवाळी साजरी केली जाते आणि दिवाळी निमित्त या सर्व शहर या सर्व देशांना सार्वजनिक सुट्टीही दिलेली असते. म्हणजे अशा प्रकारे संपूर्ण जगभरात आनंदाने उत्साहाने जल्लोषात साजरा केला जाणारा हा दिवाळी सण आहे. या सणामध्ये दिव्यांना खूप महत्व आहे, म्हणून याला आपण दिव्यांचा सण दीपावली दिवाळी असेही म्हणतो. तर बघा मित्रांनो, तर अशा प्रकारे मी तुम्हाला या दिवाळी सणाची खूप सारी माहिती करून दिली आहे. दिवाळीचे दिवस कोणते आहेत, दिवाळी का साजरी करतो, त्यामागे कोणकोणत्या पौराणिक कथा आहेत, कोणकोणत्या गोष्टी आहेत, या सर्वांची आपण माहिती करून घेतलेली आहे. तर आता तुम्ही मला सांगायचं आहे की अशा प्रकारे आपण ही आता माहिती पाहिलेली आहे, तर मला सांगा की या आपल्या दिवाळीचे जे पाच जे महत्वाचे दिवस आहेत, बघा तुमच्या समोर तुम्हाला चित्र दिसत आहे, मला सांगा बरं की या दिवाळी सणातील जो पहिला जो दिवस आहे महत्वाचा, हा कोणता पहिला दिवस आहे, तो म्हणजे
धन त्रयोदशी, धनतेरस पहिला दिवस धन त्रयोदशीचा आहे. दुसरा दिवस कोणता आहे सांगा बरं? नरक चतुर्दशी. म्हणा की या दिवशी श्री कृष्णाने कोणाचा वध केला, कोणत्या राक्षसाचा वध केलेला आहे सांगा मला. बघा नावामध्ये आहे, कोणाचा वध केला? नरकासुराचा वध केला, म्हणून आपण याला नरक चतुर्दशी असे म्हणतो. त्यानंतर दिवाळीतील तिसरा दिवस कोणता आहे? लक्ष्मी पूजन. चौथा दिवस कोणता आहे बघा? आणि शेवटचा पाचवा दिवस आपला आहे भाऊबीज, म्हणजे आपण त्याला भाईदूज म्हणतो ना. अशा प्रकारे हे पाच दिवस आपण दिवाळीमध्ये मोठ्या उत्साहाने या पाच दिवसाचा मिळून असा हा दिवाळीचा मोठा सण आपण साजरा करतो. तर आता अशा प्रकारे आपण हा दिवाळी सण साजरा केलेला आहे. आणि मी गृहपाठ देणार आहे, शमिका ऐक जरा. बघा आता तुमचा आजचा गृहपाठ काय आहे बघा. आज आपण दिवाळी सणाबद्दल खूप सारी माहिती मिळवलेली आहे. तर तुम्ही सर्वांनी माझा आवडता सण दिवाळी या विषयावर 10 ते 15 ओळी निबंध, 10 ते 15 ओळी माहिती लिहायची आहे. माझा आवडता सण दिवाळी यावर 10 ते 15 ओळी निबंध म्हणजेच माहिती लिहायची आहे. तर सुरू होणाऱ्या दिवाळी सणासाठी तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सर्व विद्यार्थ्यांना, सर्व शिक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांनी आनंदाने उत्साहाने दिवाळी सण साजरा करावा. सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू मिस, हॅव अ नाईस डे. थँक्यू एव्हरीवन, हॅव अ नाईस डे.